आदित्य ठाकरे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पत्र लिहिले। पोलिसांच्या शासकीय निवासस्थानावर लादण्यात आलेल्या दंडनीय शुल्क वाढीमुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आदित्य ठाकरेंनी हे पत्र लिहिले। शासकीय निवासस्थान दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर भरती झाल्यानंतर त्यांच्या नावे वर्ग होण्याच्या प्रक्रियेला आणि राहण्याची परवानगी मिळेपर्यंत नियम आणि अटींमुळे बराच कालावधी लागतो। तोपर्यंत दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीला किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पोलीस कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात आर्थिक अडचणींमुळे तसेच इतर कारणांमुळे वास्तव्य करणं भाग पडतं। दरम्यान त्यांच्यावर दंडनीय अनुज्ञप्ती शुल्क लागू झाल्यास पोलीस कुटुंबियांवर जास्तीचा आणि अन्यायकारक घरभाडे वाढीचा आर्थिक बोजा पडतो। यासंदर्भात दखल घेऊन शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सेवानिवृत्तीच्या 6 महिन्यांनंतर अधिक काळ शासकीय निवासस्थानात वास्तव्य केल्यास आकारण्यात येणाऱ्या तसंच दिवंगत पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वारसाकडून दंडनीय शुल्कात अन्यायकारक घरभाडे वाढ त्वरित रद्द व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे।